सौ शौमिका अमल महाडिक या कोल्हापूरच्या राजकारणातील रणरागिणीचा आजपर्यंतचा जीवनप्रवास. शौमिका अमल महाडिक यांचा जन्म शाहू महाराजांच्या घाडगे घराण्यातील, त्यामुळे समाजशीलतेची परंपरा आणि वारसा शौमिका यांना लाभलाय आणि तो तितक्या सहजतेने पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलंय. शौमिका यांनी पुण्यातील SNDT या कॉलेजमध्ये टेक्सटाईलमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी कम्प्युटर असिस्टेड डिझायनिंगमध्ये 2 वर्ष डिप्लोमा केला. त्याचवेळी हॉस्टेल लाईफमध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीशी कशाप्रकारे जुळवून घ्यायचं आणि आलेल्या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरं जायचं याचं शिक्षण मिळालं. 2013 त्यांना बेस्ट डिझायनर अवॉर्ड मिळाला. पुढील शिक्षणासाठी त्या मुंबई येथे गेल्या. तिथे त्यांनी कॅडमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये 5 वर्ष प्रायव्हेट कंपनीत जॉब केला आणि त्या पुन्हा कोल्हापूरला आल्या. अजितसिंह घाडगे यांनी बहुजन समाजातील मुलांच्यासाठी श्री शिवराय शिक्षण प्रसारक संस्था उभारली. आज या शिक्षण संस्थेत हजारो मुले मुली शिक्षण घेऊन आपल्या जीवनाचा पाया भक्कम करत आहेत. यापुढे जाऊन श्री मृगेंद्रसिंह राजे घाडगे आणि सौ मृगनयना राजे घाडगे यांनी अखिलेश घाडगे फाउंडेशन आणि संस्कार वर्गाची उभारणी केली. माहेरमधून हा समाजसेवेचा वारसा लाभलेल्या शौमिका यांचा विवाह कोल्हापूरच्या राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या महादेवराव महाडिक यांचे लहान चिरंजीव अमल महाडिक यांच्यासोबत 2008 झाला. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये अमल यांनी निवडणूक रिंगणात उतरत कोल्हापूरच्या दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळी त्यांना शौमिका यांची साथ मिळाली आणि कोल्हापूर दक्षिणवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला. विधानसभा निवडणूक प्रचारातील त्यांचा सहभाग सर्वसामान्य लोकांच्या मनात घर बनवून गेला. शौमिका यांची लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी काम करण्याची जिद्द आणि चिकाटी बघून घरच्यांच्या पाठिंब्याने आणि लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी पहिल्यांदाच राजकारणात एंट्री घेत जिल्हा परिषद सदस्यपदाची निवडणूक लढवली आणि थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झाल्या. लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी त्यांना त्यांच्या 5 महिन्याच्या वीरकृष्णाला आणि मुलगी शांभवी दोघांनाही घरी ठेवून जिल्हा परिषदेतील कामकाजावर लक्ष केंद्रित करावं लागलं. शौमिका यांनी तब्बल 3.5 वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. याच 3.5 वर्षात जिल्हा परिषदेच्या कामकाजात अनेक पॉझिटिव्ह बदल घडवून आणत त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत विविध स्तुत्य उपक्रम घडवून आणले. शौमिका यांनी केलेल्या कामाची दखल राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतली. कोल्हापूर जिल्हा परिषदेस त्यांनी पहिला राज्यस्तरीय पुरस्कार तसेच देशात पातळीवरही 2 नंबरचा पुरस्कार मिळवून दिला. 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांना पराभव पत्करावा लागला तरी शौमिका यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणाने विरोधकांच्या मनात धडकी भरली असली तरी लोकांच्या मनात ते भाषण आजही तसेच आहे. जसे विठ्ठलाच्या मदतीला रुक्मिणी धावून येते तसेच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी शौमिका या अमल यांच्या मदतीला धावून आल्या. आज त्या प्रत्येक स्त्री आणि युवतींसाठी एक आदर्श आहेत अशा या कोल्हापूरच्या राजकारणातील आजच्या पिढीतील रणरागिणीला मानाचा मुजरा.